कशा पद्धतीने अणूमधून रिलीज केली जाते आणि न्यूक्लिअर एनर्जी निर्माण करण्यासाठी कुठल्या प्रकारचे अणु इंधन वापरले जातात, त्यामध्ये युरेनियम, थोरियम आणि प्लुटोनियम या इंधनाचा वापर केला जातो. परंतु भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्यतो युरेनियम हा धातू अणु इंधनासाठी वापरला जातो. तर न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन म्हणजे ज्या जनरेटिंग स्टेशनमध्ये अणु इंधनाच्या सहाय्याने विजेची निर्मिती केली जाते त्याला न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन असं म्हटलं जातं. या टॉपिकमध्ये आपल्याला न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन जे आहे त्याची डेफिनेशन पाहिजे, त्यानंतर आपल्याला फिजियल म्हणजे काय असतं ते पाहिजे, नंतर ॲडव्हान्टेजेस या न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तोटे काय आहेत, त्यानंतर स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, या न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये कुठले कुठले इक्विपमेंट वापरलेले असतात आणि त्यानंतर याच्यामध्ये शेवटचा जो टॉपिक आहे सिलेक्शन साईट फॉर न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशनची जागा निवड करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा उपयोग करावा लागतो. तर एवढे आपल्याला या लेसनमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे टॉपिक आहे ते टॉपिक आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. आणि त्या न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय असतं याची डेफिनेशन, याची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. तर यामध्ये याची जर व्याख्या जर आपण पाहिली, अ जनरेटिंग स्टेशन विच न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज नोन ॲज न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन. ज्या जनरेटिंग स्टेशनमध्ये अणु इंधनामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं किंवा त्या जनरेटिंग स्टेशनला न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन असं म्हटलं जातं. तर या न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशन मध्ये एखादं अणु इंधनाचं ज्वलन करून त्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचं रूपांतर साधारणपणे ती ऊर्जा पाण्याला दिली जाते, पाण्याची वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेच्या सहाय्याने स्टीम टर्बाईन फिरवलं जातं. अशी स्टीम टर्बाईन फिरल्यानंतर अल्टरनेटर फिरता, अल्टरनेटरमध्ये एसी विजेची निर्मिती होते. मागच्या टॉपिकमध्येच आपण हे फिजियन जे आहे म्हणजे अणु इंधन जे असतं किंवा कुठलाही अणु जो असतो त्या अणुचं ज्या वेळेस अनेक याच्यामध्ये विभाजन केलं जातं, स्प्लिटिंग केलं जातं आणि त्याच्यावरती न्यूट्रॉनचं बॉम्बार्डिंग केलं जातं त्यावेळेस त्या अणूपासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. एका अणूचे दोन अणूमध्ये, दोन अणूचे चार अणू व चार अणूचे आठ अणू विभाजन होण्याच्या प्रक्रियेस उष्णता निर्माण होते. यामध्ये अणूचे स्प्लिटिंग होताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, या प्रक्रियेस फिजियन असं म्हटलं जातं. आणि ही फिजियन प्रक्रियाच या न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरली जाते. फिजियन करण्यासाठी जे साधन वापरतात त्यास रिॲक्टर असे म्हणतात आणि या रिॲक्टरमध्ये अणु इंधन जे असतं ते अणु इंधन त्याच्यामध्ये फीड केलं जातं आणि त्या अणु इंधन त्याच्यामध्ये फीड केल्यानंतर त्यामध्ये निर्माण होणारी जी उष्णता असते ती कुलंट मार्फत हीट एक्सचेंजरमध्ये पाठवली जाते आणि ती हीट एक्सचेंजरमध्ये पाठवल्यानंतर त्यामध्ये जी उष्णता निर्माण होते ती उष्णता हीट एक्सचेंजरमध्ये पाठवली जाते आणि हीट एक्सचेंजरमध्ये पुन्हा पाणी असतं आणि त्या पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं आणि ही निर्माण झालेली वाफ स्टीम टर्बाईनकडे पाठवली जाते आणि त्यामुळे स्टीम टर्बाईन फिरल्यामुळं काय फिरतो, अल्टरनेटर फिरतो आणि अल्टरनेटर फिरल्यामुळं त्या ठिकाणी एसी विजेची निर्मिती होते. अणु इंधन इतर इंधनापेक्षा महाग असले तरी हे इंधन अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं, म्हणजेच अगदी 15-20 किलो जर असेल तर वर्षभर तो प्लॅन्ट जो असतो तो प्लॅन्ट चालू राहतो, म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये अणु इंधन लागत असत. अणु इंधन हाताळणे व साठवणे मोठे धोकादायक असते कारण हे रेडिओ ऍक्टिव्ह आहे
असल्याने बंदिस्त जागेत हे साठवावं लागतं, त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचे संरक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून असे जनरेटिंग स्टेशन सुरू करणे अतिशय रिस्की असते आणि यासाठी आपल्याला कुठेही जनरेटिंग स्टेशन हे सुरू करायचं जर असेल तर त्याला मोठमोठ्या म्हणजे केंद्राची परवानगी लागते, राज्याची परवानगी लागते आणि याच्यावरती कंट्रोलिंग सर्व जे न्यूक्लिअर एनर्जी वरती कंट्रोलिंग जे असतं ते पूर्ण जगाचं कंट्रोलिंग आहे, त्याच्यावरती देशाचं कंट्रोलिंग आहे। त्यामुळं याच्यामध्ये सुरक्षितता हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामध्ये एखादा एक ग्रॅम जरी बाहेर गेलं त्या जनरेटिंग स्टेशनमधून अणुइंधन तर त्याच्यापासून अतिशय शक्तिशाली असा बॉम्ब वगैरे त्या ठिकाणी बनवता येईल आणि मग हाय जर दुर्घटना किंवा हे जर बाहेर गेलं तर त्यापासून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते, निसर्गावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून याच्यामध्ये जे सुरक्षितता जो हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे। म्हणून आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला तर आधी एकूण जी विजेची निर्मिती होते त्याच्या फक्त 3-4% जास्तीत जास्त अणुइंधनाच्या सहाय्याने विजेची निर्मिती केली जाते। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, या न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचे फायदे काय आहे, तर याचा पहिला फायदा जर आपण पाहिला अणुइंधन हे अतिशय कमी प्रमाणात लागते त्यामुळे खर्च कमी लागतो। इतर जनरेटिंग स्टेशन मध्ये समजा आपण थर्मल पॉवर जनरेटिंग स्टेशन घेतला कोल बेस्ड तर त्यामध्ये लागणारा कोळसा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज करून ठेवावा लागतो आणि तिथपर्यंत आणावा लागतो, मग ते ट्रान्सपोर्टेशन खर्च पुन्हा ते हँडलिंग खर्च पुन्हा तो बारीक करणं, तर ह्या अणुइंधनाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर हे अणुइंधन अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं त्यामुळे याचा खर्च जो असतो तो खर्च अतिशय कमी प्रमाणामध्ये लागत असतो। त्यानंतर याचं सेकंड ऍडव्हान्टेजेस आपण जर पाहिलं इतर प्लॅनपेक्षा जागा याला अतिशय कमी प्रमाणामध्ये लागते आणि त्यामुळं जागा जर कमी लागत असेल तर त्या ठिकाणी लागणार जे जागा खरेदी करतानाच खर्च कसा येतो कमी येतो, म्हणून याचं सुरुवातीचं जे कॅपिटल कॉस्टिंग जे आपल्याला म्हटलं जातं किंवा सुरुवातीची गुंतवणूक जागेसाठी आपल्याला कमी प्रमाणामध्ये करावी लागते। नंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस रनिंग चार्जेस अतिशय कमी लागतात, कारण का कमी लागतात तर याला लागणारे इंधनाचं प्रमाण जे आहे ते इंधनाचं प्रमाण कमी लागत असल्यामुळे त्याचे रनिंग चार्जेस जे असतात ते अतिशय कमी असतात। पुढचा ऍडव्हान्टेजेस जर आपण पाहायला मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मितीसाठी खर्च कमी येतो, सर्वात महत्वाचे ऍडव्हान्टेजेस आहे। किती मोठ्या प्रमाणामध्ये विजेची निर्मिती जर करायची म्हटलं तर या ठिकाणी याला लागणारा खर्च जो असतो तो खर्च अतिशय कमी प्रमाणामध्ये येतो। नंतर पुढचा ऍडव्हान्टेजेस जे आहे लोड सेंटरच्या मध्ये प्लांट उभारता येतो त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचा खर्च कमी होतो, या प्रकारचे जनरेटिंग स्टेशन हे आपल्याला लोकवस्तीपासून जवळच्या अंतरावरती उभारता येतात आणि विजेची निर्मिती जर लोकवस्तीपासून जवळ झाली मोठ्या शहरापासून जवळ झाली तर त्याचा ट्रान्समिशन लाईन साठी जो खर्च येणार आहे तो ट्रान्समिशन लाईनचा खर्च ऑटोमॅटिकच याच्यामुळं कमी होतो। त्यानंतर त्याचा पुढचा ऍडव्हान्टेजेस आहे पाणी अतिशय कमी प्रमाणात लागते, तर यामध्ये पाणी कशासाठी लागणार आहे आपल्याला त्या अणुइंधनापासून जी उष्णता निर्माण होणार आहे त्या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याची वाफ तयार केली जाते आणि ती वाफ त्या ठिकाणी स्टीम टर्बाईन पर्यंत नेली जाते आणि पुन्हा ती वाफ थंड करून त्याचं पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं। ही रिसायकल कंटिन्यू सुरू असते म्हणून या ठिकाणी लागणारं पाणी जे असतं ते पाणी अतिशय कमी प्रमाणात लागते। नंतर पुढचा ऍडव्हान्टेजेस आहे अणुइंधन पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याकडे भारतामध्ये देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये जर म्हटलं तर पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळं या इंधनाचा तुटवडा जो असतो तो तुटवडा कधीही आपल्याला जाणवणार नाही आणि याच्यामध्ये अणुइंधनाच्या सहाय्याने जर विजेची निर्मिती केली तर साधारणपणे एवढ्या प्रकारचे जे ऍडव्हान्टेजेस जे आहेत ते ऍडव्हान्टेजेस आपल्याला मिळतात। त्यानंतर याचे असणारे डिसऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट,
जसा याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे याचे तोटे सुद्धा आहेत. परंतु त्याच्या तोट्यामध्ये सुरक्षितता हाच खूप महत्त्वाचा याचा हे आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. तर आपण या ठिकाणी याचे डिसएडव्हान्टेजेस जे आहे, पहिलं जे डिसएडव्हान्टेजेस आहे, अणुइंधन वापरणे जास्त धोकादायक आहे. कारण मी आपल्याला सांगितलं का याचं स्टोरेज जे असतं ते स्टोरेज विशिष्ट पद्धतीनं बंदिस्त रूममध्ये करावं लागतं. त्याचबरोबर याचं ट्रान्सपोर्टेशन करताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते. हे अणुइंधन हाताळताना, हँडलिंग करताना याची विशिष्ट पद्धतीने काळजी घ्यावी लागते. म्हणून अणुइंधन वापरणे हे अतिशय जास्त धोकादायक आहे. त्यानंतर याचं पुढचं डिसएडव्हान्टेजेस जे आहे, जेनेटिक स्टेशन उभारणीसाठी खर्च जास्त येतो. कारण याचे जे सुरुवातीला लागणारे इक्विपमेंट जे आहे, हे इक्विपमेंट बरेचसे आपल्याला काही प्रमाणामध्ये भारतामध्ये तयार होतात, काही जे असतात ते दुसऱ्या देशातून आयात करावे लागते. त्यामुळे याचं कॉस्टिंग जे असतं ते कॉस्टिंग आपल्याला जास्त वाटतं. आणि म्हणून सुरुवातीला याचा खर्च जो असतो पूर्ण प्लॅन्ट उभारणीचा, तो खर्च या ठिकाणी जास्त असतो. त्यानंतर पुढचं डिसएडव्हान्टेजेस जे आहे, जेनेटिक स्टेशन उभारणीसाठी कुशल कारागिराची आवश्यकता असते. म्हणजे ज्यांनी या प्रकारचे जेनेटिक स्टेशन उभारलेले आहे किंवा ज्यांना या कामाचे अनुभव आहे, अशाच कुशल कारागिरांना बोलवून किंवा त्या ठिकाणी कुशल कारागिरांच्या सहाय्याने या प्रकारचे जेनेटिक स्टेशन उभारावे लागतात. त्यासाठी यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग क्षेत्रातील जे कुशल इंजिनियर्स असतात त्यांचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवरमध्ये ज्यांचा चांगल्या प्रकारे स्टडी झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, त्यासाठी या आपल्याला कुशल कारागिरांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. नंतर अणुइंधन किरणोत्सारी असल्याने आपल्याला डायरेक्ट त्याला हाताने स्पर्श करता येत नाही. त्यासाठी सर्व सेफ्टी किट वगैरे आपल्याला वापरावं लागतं, हातामध्ये हँड ग्लोव्ज वापरावे लागतात. आणि ही सर्व सुरक्षितता घेऊन आपल्याला नंतरच त्याचं काय करावं लागतं, हँडलिंग करावं लागतं. आणि हे हँडलिंग करत असताना आपल्याला विशेष स्वतःची अशी काळजी घ्यावी लागते. दुरुस्ती खर्च याचा जास्त येतो. कारण याचे मेंटेनन्स जर करायचं म्हटलं आपल्याला, तर याच्या त्या क्षेत्रामध्येच आपल्याला इंजिनियर वगैरे वापरावे लागतात, इंजिनियरला बोलावं लागतं. त्यामुळे याचा दुरुस्तीचा खर्च जो असतो तो जास्त येतो. नंतर लोड नेहमी आपल्याला या जनरेटिंग पॉवर स्टेशन वरती कॉन्स्टंट ठेवावा लागतो. कारण उष्णता नियंत्रण करणे कसं असतं, अवघड असतं. एकदा त्या अणुइंधनापासून उष्णता निर्माण होण्यास सुरुवात झाल्यानंतर ती उष्णता कंट्रोलिंग करणं कसं आहे, थोडे डिफिकल्ट आहे. आणि म्हणून या पॉवर जनरेटिंग प्लांट वरती नेहमी असणारा लोड जो असतो तो लोड हा नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. नंतर पुढचा डिसएडव्हान्टेजेस आहे, अणुइंधनाची राख सुरक्षितपणे हाताळावी लागते व विल्हेवाट लावावी लागते. त्याच कारण काय आहे, तर ते अणुइंधन जळाल्यानंतर त्यापासून काय मोठ्या प्रमाणामध्ये राख निर्माण होत नसते. जर 1 किलो अणुइंधन त्या रिएक्टर मध्ये जळालं समजा, तर त्यापासून काही जी राख निर्माण होणार आहे ती राख आपल्याला डायरेक्ट त्याला हाताने स्पर्श करता येत नाही. विशिष्ट पद्धतीने ती राख कलेक्ट करून एखाद्या काचेच्या पेटीमध्ये किंवा बॉक्समध्ये ती राख आपल्याला बंदिस्त करावी लागते. आणि जमिनीमध्ये खोलवर खड्डा घेऊन ती राख पुन्हा त्याच्यामध्ये खाली गाडावी लागते. त्यामुळं हा एक धोका असतो. याचे थोडं जरी राख पुढं इतरत्र पडली तर त्याच्यापासून मानवाला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो, निसर्गाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून याचे राखीची विल्हेवाट लावताना विशिष्ट अशी काळजी घेऊन आपल्याला त्या राखीची विल्हेवाट लावावी लागते. तर अशा पद्धतीने याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नंतर आपल्याला पाहिजे स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये साधारणपणे काय काय वापरलं जातं, तर याच्यामध्ये या स्कीमॅटिक अरेंजमेंट मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला घटक जो आहे तो न्यूक्लिअर रिएक्टर.
तर हा न्यूक्लिअर रिॲक्टर जो आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर कशासाठी वापरला जातो, तर हे जे अणुइंधन जे असतं ते अणुइंधनापासून उष्णता निर्माण करण्यासाठी जे साधन वापरतात त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर रिॲक्टर असं म्हटलं जातं. न्यूक्लिअर फ्युएलची चेन रिॲक्शन जी असते ती चेन रिॲक्शन या रिॲक्टरमध्येच घडवली जाते आणि त्यामध्ये ती चेन रिॲक्शन कंट्रोलिंगचं काम सुद्धा या रिॲक्टर मार्फतच करावं लागतं. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ह्या सर्व प्रक्रिया होत असताना हे जे सर्व त्याची चेन रिॲक्शन हे फिजियनच्या मार्फत होत असतं आणि फिजियन म्हणजे काय असतं तर आपण पाहिलेलं आहे. फिजियन म्हणजे काय, अणूचं स्प्लिटिंग होण्याची जी प्रक्रिया असते, प्रोसेस असते, त्याला काय म्हटलं जातं, फिजियन असं म्हटलं जातं. आणि हे फिजियन कंट्रोलिंग करण्याचं काम त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅडमियम वगैरे इलेक्ट्रोड वापरून त्याच्यामध्ये हे फिजियन प्रक्रियेवरती काही प्रमाणामध्ये कंट्रोलिंग ठेवता येतं आणि त्यामुळं उष्णतेवरती सुद्धा आपल्याला कंट्रोलिंग ठेवणं शक्य असतं. त्यासाठी काय वापरलं जातं, रिॲक्टर वापरलं जात. त्यानंतर हे जे न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहे, हे न्यूक्लिअर रिॲक्टरची रचना जर पाहिली तर हे दंडगोलाकृती आकाराचे मोठे भांडे असतं आणि विशिष्ट अशा धातूपासून हे न्यूक्लिअर रिॲक्टर बनवलेलं असतं. त्यामध्ये मॉडरेटर, अणुइंधन व कंट्रोल रॉड असून त्यामध्ये कूलंट भरलेले असते. युरेनियम रॉड व ग्राफाइट रॉडच्या मध्ये ठेवलेले असतात. कंट्रोल रॉड साठी कॅडमियम हा धातू वापरतात. कॅडमियम हा धातू न्यूट्रॉन शोषून घेतो, त्यामुळे कंट्रोल रॉड मागे पुढे करून आपल्याला त्या रिॲक्टर मध्ये उष्णतेचं नियंत्रण करता येतं. लोडनुसार कंट्रोल साठी रॉड ऍटोमॅटिक आत किंवा बाहेर घेण्याची त्या ठिकाणी ऍटो सिस्टीम केलेली असते आणि त्यामुळे त्या रिॲक्टर मध्ये निर्माण होणारी जी उष्णता असते त्याच्यावरती कंट्रोलिंग ठेवता येतं. रिॲक्टर मध्ये निर्माण झालेली उष्णता कूलंट मार्फत हीट एक्सचेंजर मध्ये जाते आणि त्या हीट एक्सचेंजर मध्ये उष्णता गेल्यानंतर ती उष्णता आपल्याला पाण्याला देता येते आणि नंतर त्या पाण्या बॉइलिंग होऊन त्या पाण्यापासून वाफ तयार होते आणि नंतर ही वाफ स्टीम टर्बाईनकडे जाते. त्यानंतर पुढचा घटक जो आहे याच्यामध्ये हीट एक्सचेंजर. तर हीट एक्सचेंजर कशासाठी वापरला जातं, यामध्ये अणुइंधनापासून जी उष्णता निर्माण झालेली आहे ती उष्णता पाण्यापर्यंत नेण्यासाठी कशाचा वापर केला जातो, हीट एक्सचेंजर. म्हणजे दोन्हीमधील उष्णतेची आदला बदल करण्यासाठी हीट एक्सचेंजर वापरलेलं असतं. निर्माण झालेली उष्णता कूलंट मार्फत हीट एक्सचेंजर मध्ये येते. हीट एक्सचेंजर साठी एक मोठी पाण्याची टाकी असते. टाकीच्या खालील बाजूस पाणी आत येण्याची सोय असते व वरील बाजूस स्टीम बाहेर येण्याची सोय असते. कूलंटमुळे पाणी गरम होते व त्या पाण्याची वाफ तयार होते. तर हे हीट एक्सचेंजर नंतर येतं आपलं स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन कशासाठी आहे, जे टर्बाईन वाफेच्या सहाय्याने फिरवलं जातं त्याला काय म्हटलं जातं, स्टीम टर्बाईन असं म्हटलं जातं. हीट एक्सचेंजर मध्ये निर्माण झालेली पाण्याची वाफ पाईपलाईन द्वारे स्टीम टर्बाईनकडे नेली जाते आणि स्टीम नियंत्रणासाठी सेफ्टी वॉल या पाईपलाईन मध्ये वापरलेले असतात. वाफेमुळे स्टीम टर्बाईन फिरते व त्यामध्ये यांत्रिक ऊर्जा निर्माण होते. ही यांत्रिक ऊर्जा अल्टरनेटरला दिली जाते. तर अशा पद्धतीने जी वाफ तयार होणार आहे त्याच्या सहाय्याने स्टीम टर्बाईन फिरतात आणि त्यानंतर स्टीम टर्बाईन फिरल्यानंतर पुढचा जो घटक असतो तो अल्टरनेटर. ज्या वेळेस स्टीम टर्बाईनवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाफेच्या सहाय्याने प्रेशर सोडलं जातं त्यावेळेस त्या स्टीम टर्बाईन मध्ये मेकॅनिकल एनर्जी निर्माण होते आणि मेकॅनिकल एनर्जी निर्माण झाल्यानंतर ती एनर्जी अल्टरनेटरला दिली जाते आणि अल्टरनेटर फिरल्यामुळे अल्टरनेटर मध्ये या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर एसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. तर अशा पद्धतीने यामध्ये हे जे अल्टरनेटर जे असतं, अल्टरनेटरचं कार्य काय आहे, अल्टरनेटर इज अ मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू एसी इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर आपल्याला हे जे स्कीमॅटिक अरेंजमेंट पॉवर प्लांट मध्ये जे आहे, तुम्हाला जे मी रिॲक्टर सांगितलं, त्यानंतर त्याच्यामध्ये हीट एक्सचेंजर काय असतं,
टर्बाइन काय आहे, अल्टरनेटर काय आहे, यामध्ये कशा पद्धतीने वीज निर्माण होते तिथं डायग्राम मध्ये आपल्याला आपण जर पाहिलं तर न्यूक्लिअर रिएक्टर आहे, त्याचबरोबर कंडेन्सर, वॉटर पंप, नंतर टर्बाइन आणि अल्टरनेटर हे एकमेकाला कशा पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत ते आपल्याला या डायग्रॅमवरून समजलं. आणि त्याच्यामध्ये टर्बाइन फिरल्यानंतर अल्टरनेटर कसं फिरतं, अल्टरनेटरमधून हे जे व्होल्टेज जे आहे ते ट्रान्समिशन लाईनला सर्व सविस्तर या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. यानंतर याच्यामधील आपला जो पुढचा टॉपिक जो आहे सिलेक्टिंग साईट फॉर न्यूक्लिअर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी जागेची निवड करणे, तर कुठली जागा आपल्याला त्या ठिकाणी निवडावी लागते आणि कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो यासाठी पहिला जो मुद्दा आहे, पहिला घटक याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची असणारी त्या ठिकाणी उपलब्ध असणारं पाणी. तर या ठिकाणी हे जे न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग प्लांट जे असतात हे शक्यतो काय केले जातात, समुद्राच्या कडेला किंवा समुद्राच्या किनारी हे पॉवर प्लांट उभारले जातात. तर पहिला जो घटक आहे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावे त्यासाठी नदी किंवा समुद्र काठची जागा निवडली जाते. कारण पाणी कशासाठी लागणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाणी त्या ठिकाणी पाण्याची वाफ बनवण्यासाठी पाणी लागणार आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्टाफ जो असेल त्यांच्यासाठी पाणी लागल, त्या ठिकाणी गार्डनिंग केलेलं असेल त्याच्यासाठी पाणी लागल, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. नंतर सेकंड जो आहे डिस्पोजल ऑफ वेस्ट, या जनरेटिंग प्लांट मध्ये जे अणुइंधनाचं ज्वलन झाल्यानंतर त्यामध्ये जी राख निर्माण होणार आहे ती निर्माण झालेली राखीचा आपल्याला व्यवस्थितपणे विल्हेवाट कशा पद्धतीने लावता येईल किंवा ती डिस्पोजल कशा पद्धतीने करता येईल या घटकाचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागतो. अणुइंधनाचे ज्वलन झाल्यानंतर जे वेस्टेज मटेरियल शिल्लक राहते ते अति रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याचा सजीवावरती विपरीत परिणाम होतो, म्हणून ते जमिनीमध्ये खोल खड्डा खोदून त्यात पुरावे लागते किंवा समुद्राच्या तळाशी बंदिस्त करून खोलवरती हे सोडलं जातं. त्यासाठी शक्यतो यासारखा म्हणतात समुद्राच्या कडेला या प्रकारचे जनरेटिंग स्टेशन उभारलेले असतात. नंतर तिसरा घटक जो आहे डिस्टन्स फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया म्हणजे लोक वस्तीपासून असणारा अंतर. अणु ऊर्जा पॉवर प्लांट हे नेहमी लोक वस्तीपासून काही दूर अंतरावरती उभारले जातात, कारण अणु इंधनापासून रेडिओएक्टिव्हचा परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेथील वातावरण खराब होते. किरणोत्सारी परिणाम कमी करण्यासाठी प्लांटवरती मोठाले डोम त्या ठिकाणी लावलेले असतात आणि या डोम मुळे काय होतं तर त्या ठिकाणचा रेडिओएक्टिव्हचा परिणाम जो असतो तो परिणाम कमी होत असतो. म्हणून अशा प्रकारची हे लोक वस्तीपासून काही अंतरावरती उभारण्याचा किंवा त्या ठिकाणी ते पॉवर प्लांट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यामधील चौथा घटक जो आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी म्हणजे वाहतुकीची व्यवस्था. जनरेटिंग स्टेशनसाठी लागणारी मशिनरी व कामगार यांना येण्या जाण्यासाठी रस्ता व वाहनांची सोय असावी. वरील मुद्द्यावरून जनरेटिंग स्टेशन जे असतं हे साधारणपणे लोक वस्तीपासून दूर नदीकाठी आणि तिथपर्यंत रस्त्यांची सोय आपल्याला करावी लागते एवढ्या मुद्द्यांचा या ठिकाणी वापर केला आहो. आणि यामध्ये आपण साधारणपणे एवढे टॉपिक पाहिलेले आहेत आणि ते सर्वांच्या लक्षात आलं असं का ते अणुइंधन आणि न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग प्लांट कशा पद्धतीने कार्य करतं, तर याच्यामध्ये हे आपण आज पाहिलेलं आहे.